भाजपचे श्रीकांत भारतीय हे देखील विजयी झालेले आहेत, तर शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी ज्या शिवसेनेचेच आहेत ते देखील विजयी झालेले आहेत। तेव्हा शिवसेनेसाठी देखील ही चांगली घडामोड म्हणायला हवी आणि शिवसेनेचे दोन्ही आमदार विजयी झालेले आहेत, त्यांना अतिरिक्त कोट्यातली मतं देण्यात आली होती, त्यामुळे शिवसेनेची रणनीती तरी इथे यशस्वी झालेली दिसतेय। तर भाजपचे राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय म्हणजे जे पाच उमेदवार आहेत भाजपचे, त्यापैकी दोन उमेदवार विजयी झालेले आहेत, तर तिकडे खडसे विजयी झालेले आहेत, राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झालेला आहे। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली, निकाल आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत। यात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विजयी झालेले आहेत, भाजपचे श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे विजयी झालेले आहेत, तर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार म्हणजे सचिन अहिर आणि पाडवी हे देखील विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष तिथं सुरू झालेला आहे। तर दुसरीकडे भाई जगताप आणि प्रसाद लाल यांच्यामध्ये सध्या चुरस सुरू आहे। सागर कुलकर्णी यांचा प्रतिनिधी आपल्याला विधिमंडळातून सगळे ताजे अपडेट्स देतात, कृष्णा पाटील देखील देतात, त्यानुसार आता उमा खापरे आणि भाजपचे प्रवीण दरेकर सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील विजयी झाले अशी माहिती सध्या समोर येते। झी 24 तास वरती क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण बघतोय। प्रवीण दरेकर आहेत ते देखील आता विजयी झालेले आहेत, भाजपचा अजून एक उमेदवार विजयी झालाय आणि प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात चुरस आहे। ज्याप्रमाणे एक काँग्रेसनं अतिरिक्त उमेदवार म्हणजे भाई जगताप यांना उभं केलं होतं, त्यामुळे ही निवडणूक जी चुरशीची झाली आणि तीच अपेक्षित चुरस आता पाहायला मिळते। प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये चुरस आहे, तर उमा खापरे, प्रवीण दरेकर, रामराजे नाईक निंबाळकर हे विजयी झालेले आहेत, म्हणजे राष्ट्रवादीचे दोन उमेदवार, शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत, तर भाजपच्या पाचपैकी चार उमेदवार विजयी झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी येते आहे। कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष तिथं सुरू केलेला आहे। काही क्षणात संपूर्ण चित्र पालटलेलं आहे, क्षणाक्षणाला अपडेट्स येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत, सचिन अहिर असतील, आमशा पाडवी असतील, या दोघांचाही विजय झालाय। 26 कोटा होता तेवढी मतं त्यांना मिळाली आहेत, त्यामुळे हा विजय घोषित करण्यात आलेला आहे। त्या पाठोपाठ भाजपसाठी देखील जल्लोषाचं वातावरण आहे, कारण सुरुवातीला राम शिंदे विजयी झाल्याची बातमी हाती आली, दुसरा निकाल आला श्रीकांत भारतीय यांचा, त्या खालोखाल उमा खापरे आणि प्रवीण दरेकर हे देखील विजयी झाल्याचं आता समोर येत आहे आणि कार्यकर्त्यांमधून शंख वाजवत आता आनंदाला सुरुवात झालेली आहे, जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। माहिती अजून समोर आलेली नाही, त्याचे अपडेट्स आलेले नाही आहेत। प्रसाद लाड, भाई जगताप यांच्यातही चुरस अजून सुरू आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।